नमस्ते विद्यार्थी मैत्रिणो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये लोकशाहीचं जागतिकीकरण म्हणजे जगातील अनेक राष्ट्रांनी नवस्वतंत्र राष्ट्रांनी उदारमतवादी लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला, कारण ही शासन व्यवस्था ही व्यक्ती स्वातंत्र्यावरती व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवरती आणि लोककल्याणकारी राज्य संकल्पनेवरती आधारित असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. लोकसहभाग आणि लोकचळवळीच्या माध्यमातून कोणतेही सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी त्या शासन संस्थांमध्ये जाणीव करून देण्याचा लोक प्रयत्न केला जातो. आणि म्हणून कोणताही सामाजिक प्रश्न, मग तो बेकारीचा असेल, मग तो व्यसनाधीनतेचा असेल, मग तो नक्षरवादी चळवळीचा असेल किंवा पाण्याचा असेल, नैसर्गिक आपत्तीसंबंधीचं असेल, म्हणजे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीसंबंधी किंवा मूलभूत प्रश्नासंबंधी, मूलभूत सामाजिक प्रश्नासंबंधी लोकसहभाग आणि लोकसहभागाच्या माध्यमातून लोकचळवळीच्या रूपाने आपण तो प्रश्न संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवू शकतो. अशा शासन संस्थांमध्ये प्रसारमाध्यमं, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्य करणारं नेतृत्व ही समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करते, किंबहुना समाज प्रवर्तक म्हणून ते कार्य करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून आपण पाहतो की ही शासन संस्था अधिक लोकाभिमुख झाली, लोकांनी ती शासन संस्था स्वीकारली आणि म्हणून खऱ्या अर्थाने जगाचं लोकशाहीकरण झालं असल्याचं पाहायला मिळतं. तर उदारमतवादी लोकशाही शासन व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यामध्ये त्यांचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सार्वत्रिक मताधिकार. आता भारतासारखं लोकशाही राष्ट्र हे सार्वत्रिकपूर्ण मताधिकाराच्या आधारे समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करते. ज्या व्यक्तीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाले असतील अशा सर्व प्रौढ व्यक्तींना मताधिकार प्राप्त करून देऊन त्यांना शासन संस्थेमध्ये सहभागी होण्याचा किंवा प्रस्थापित शासन संस्था आपली आहे ही भावना त्यांच्यामध्ये जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. युरोपीय राष्ट्रांमध्ये स्त्रियांना मताधिकार प्राप्त होण्यासाठी 21व्या शतकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. मग त्या राष्ट्रातील निम्मा वर्ग हा राजकीय व्यवस्थेपासून जर अलिप्त असेल, दूर असेल, तर त्या राष्ट्रामध्ये स्वीकारलेल्या शासन संस्थेला आपण लोकशाही शासन संस्था म्हणू शकत नाही. आणि म्हणून भारतासारखं खंडप्राय राष्ट्र आणि या खंडप्राय राष्ट्रामध्ये आपण पहिल्या निवडणुकांपासून, म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या निवडणुकांपासून सार्वत्रिकपूर्ण मताधिकार पद्धतीचा अवलंब करून सर्वांना मतदानाचा हक्क प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे. जसा त्यांचा तो हक्क आहे तसेच तिथे त्यांचं पवित्र कर्तव्यसुद्धा आहे, कारण लोकशाही शासन संस्था ही मतदार वर्गांच्या भूमिकेवरती अवलंबून असते. म्हणून आपण मतदार हा लोकशाहीचा आत्मा म्हणतो,
मतदार हा लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ घटक मानतो किंवा मतदार हा लोकशाहीला यशस्वीतेवरती पोहोचू शकतो, परंतु त्यासाठी तो मतदार जागृत असण्याची आवश्यकता असते। म्हणून जागृत मतदारच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आत्मा ठरतो, तो लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ घटक ठरतो, किंवा तो लोकशाहीला प्रगतीच्या उंच शिखरावरती पोहोचू शकतो। कारण जागृत मतदारांनी योग्य त्या प्रकारचे प्रतिनिधी निवडून देण्याचा प्रयत्न केला, आणि हेच प्रतिनिधी शासनव्यवस्थेमध्ये सहभागी होत असतील, शासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतील, तर अशा शासनसंस्थेला गतिमानता प्राप्त होऊ शकते, आणि हे गतिमान शासन जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करू शकते किंवा ते लोकाभिमुख होऊ शकते। लोककल्याणकारी राज्य संकल्पना ते यशस्वीरित्या राबवू शकतात। कारण मतदारांनी आपले जे प्रतिनिधी होऊन दिलेत, हे प्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील मूलभूत समस्यांचं निराकरण करतील, त्या मूलभूत समस्या शासनापर्यंत पोहोचवतील, शासनामध्ये घेतलेल्या निर्णयांची पुन्हा ते अंमलबजावणी करतील। म्हणून या लोकप्रतिनिधींना शासन व जनता या दोन घटकातील दुवा मानतात किंवा समन्वय साधणारा घटक मानतात। लोकशाही शासनसंस्था ही लोकप्रतिनिधींच्या भूमिकांवरती, त्यांच्या कार्यक्षमतेवरती, त्यांच्या गुणवत्तेवरती, त्या शासनसंस्थांचं यशापयश त्या ठिकाणी अवलंबून असतं। कारण शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत, पण त्या धोरणात्मक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणार नसेल, ते निर्णय जनतेपर्यंत पोहोचणार नसतील, तर लोकांचा सहभाग अशा शासनसंस्थांना प्राप्त होऊ शकत नाही, आणि मग अशी शासनसंस्था लोकांना आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा वाटते, आणि मग ती शासनसंस्था बदलण्याचा प्रयत्न लोक क्रांतीच्या मार्गाने करतात। म्हणून लोकशाही शासनसंस्था ही लोकाभिमुख किंवा लोककल्याणकारी राज्य संकल्पना साकार करण्यासाठी योग्य प्रतिनिधींच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु यासाठी सार्वत्रिक पूर्णमताधिकार पद्धतीच्या आधारे प्रत्येक भारतीयांना पवित्र मतदानाचा हक्क प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हा मतदानाचा हक्क प्राप्त करून देत असताना कुठल्याही प्रकारचा आपण भेदभाव पाळलेला नाही, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न पाळता त्या व्यक्तीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होत असतील तर अशी व्यक्ती त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकते, मतदार म्हणून स्वतःचा हक्क त्या ठिकाणी बजावू शकते। म्हणून भारतासारखं खंडप्राय राष्ट्र हे पहिल्या निवडणुकांपासून सर्व समाजातील सर्व घटकांना, उपेक्षित घटकांनासुद्धा मतदानाचा पवित्र हक्क प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे। इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव पाळलेला नाही, ती व्यक्ती कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, ती श्रीमंत आहे का गरीब आहे, त्या व्यक्तीकडे संपत्ती आहे किंवा नाही, ती व्यक्ती साक्ष आहे का निरक्षर आहे, अशा कोणत्याही घटकाचा भेदभाव न करता आपण वयाची अट पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना तो मताधिकार प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हे भारतासारख्या उदारमतवादी लोकशाही शासन संस्थांचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं। त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य ते म्हणजे स्वतंत्र आणि न्याय निवडणुका। तर लोकशाही पद्धतीमध्ये सतत स्थानिक शासन संस्थांपासून ते
केंद्रीय कायदेमंडळापर्यंत, घटक राज्य विधिमंडळापर्यंत सतत निवडणुका होत असतात आणि मग या निवडणुका निपक्षपातीपणे पार पाडल्या जाव्यात, कारण निवडणुका हा लोकशाहीचा कार्यक्रम असल्यामुळे योग्य प्रतिनिधी निवडले जावेत म्हणून घटनेच्या 324व्या कलमानुसार स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे आणि या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या निवडणुका या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापासून किंवा मतदार याद्या तयार करण्यापासून ती निवडणुकांचा निकाल लागेपर्यंतची प्रक्रिया या स्वतंत्र निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातात. कुठल्याही राजकीय पक्षांच्या वर्चस्वाखाली ते कार्य करण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण या सर्व घटनात्मक स्वतंत्र अशा संस्था आहेत, त्यांना घटनात्मक स्थान आहे आणि म्हणून निवडणुका या निपक्षपातीपणे पार पाडल्या जाव्यात. प्रत्येक मतदाराला निर्भयपणे मतदान करता यावं आणि योग्य त्या प्रतिनिधींची निवड व्हावी म्हणून अनेक राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न हा मतदारवर्गाने करण्याची आवश्यकता आहे आणि आपणास जो उमेदवार योग्य वाटतो, ज्या उमेदवाराकडे विविध प्रकारची कौशल्ये आहेत, अशा कौशल्यप्राप्त व्यक्तीला निरपेक्षपणे कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता निरपेक्षपणे मतदान करणं हा खऱ्या अर्थाने मूलभूत हक्कांचं कार्य योग्य पद्धतीने पार पाडलं जाणं आवश्यक आहे. म्हणून हक्कांबरोबरच कर्तव्याच्या भावनेतून आपण तो हक्क बजावणं आवश्यक असतं. त्यासाठी घटनात्मकरित्या स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते आणि या सर्व निवडणुका प्रत्येक 5 वर्षानंतर न्याय्य पद्धतीने पार पाडल्या जात असतात. त्यानंतर तिसरे जे वैशिष्ट्य आहे म्हणजे स्पर्धात्मक राजकीय पक्षीय राजकारण. स्पर्धात्मक पक्षीय राजकारण हे तिसरं वैशिष्ट्य आहे. आता उदारमतवादी लोकशाही शासन संस्था ही पक्षीय राजकारणावर आधारित असते. अशा लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये एकपक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती किंवा बहुपक्ष पद्धती, वास्तविकता द्विपक्ष पद्धती किंवा बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार केला जातो. ज्या राष्ट्रामध्ये भारतासारख्या सांस्कृतिक भिन्नता असणाऱ्या राष्ट्रामध्ये काही राजकीय पक्ष प्रादेशिकतेच्या आधारे, काही राजकीय पक्ष धार्मिकतेच्या आधारे, काही राजकीय पक्ष आर्थिक हितसंबंधांच्या आधारे स्थापन झालेत आणि भारतामध्ये बहुपक्ष पद्धती ही स्वीकारल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि ही बहुपक्षीय राजकीय पक्ष पद्धती ही केवळ सांस्कृतिक भिन्नतेच्या आधारे भारतामध्ये स्थापन झालेली आहे. जोपर्यंत आपण भारतामध्ये असणारी सांस्कृतिक भिन्नता नष्ट करू शकत नाही तोपर्यंत बहुपक्षीय पद्धती ही अस्तित्वात राहणार, कारण इथं राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच
प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक हितसंबंध यांना अधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न हे काही घटक राज्यामध्ये केला जात असल्यामुळे आपण पाहतो की त्या घटक राज्याच्या प्रादेशिक अस्मितेवर आधारित विविध प्रकारचे प्रादेशिक राजकीय पक्ष भारतामध्ये स्थापन झाले आहेत. प्रत्येक घटक राज्यामध्ये एकापेक्षा अनेक प्रादेशिक पक्ष उदयास आल्याचे असे आपल्याला पाहायला मिळतात. मग हे प्रादेशिक राजकीय पक्ष स्वतःचे अस्तित्व, स्वतःचे आर्थिक हितसंबंध हे प्रादेशिक हितसंबंधांच्या आधारे जोपासण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून त्या त्या घटक राज्यामध्ये ते प्रादेशिक पक्ष प्रभावी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ पाहायचं म्हटलं तर महाराष्ट्र म्हटलं की शिवसेना, पंजाब म्हटलं की अकाली दल, कर्नाटक म्हटलं की जनता दल, तामिळनाडू म्हटलं की तेलुगू देशम, सॉरी तामिळनाडू म्हटलं की द्रविड मुन्नेत्र कळघम किंवा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, आंध्र प्रदेश म्हटलं की तेलुगू देशम, आसाम म्हटलं की आसाम गण परिषद, जम्मू काश्मीर म्हटलं की नॅशनल कॉन्फरन्स, अशा पश्चिम बंगाल म्हटलं की तृणमूल काँग्रेस, अशा प्रकारचे प्रादेशिक राजकीय पक्ष त्या त्या घटक राज्यामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून स्पर्धात्मक पक्षी राजकारणाचं स्वरूप किंवा पक्षीय स्पर्धेचं राजकारणाचं स्वरूप हे बहुपक्षीय पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला सत्ता प्राप्त करावायची असते आणि सत्ता प्राप्तीसाठी तो राजकीय पक्ष कार्य करण्याचा प्रयत्न करतो किंबहुना उदयास आलेला असतो. आणि म्हणून त्यासाठी राजकीय सत्तेसाठी किंवा राजकीय सत्ता प्राप्तीसाठी त्या राजकीय पक्षाकडून पार पाडली जाणारी प्रक्रिया ही उदारमतवादी लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये निश्चितच त्या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर अन्य काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.